आज पनवेल तालुक्यामध्ये बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, छत्रपती क्रांती सेनेच्या वतीनं आणि तमाम बहुजनांच्या संघटनेच्या वतीनं हजरत टिपू सुलतान साहेब महाराज यांच्या बाबत जे महाराष्ट्रामध्ये आज वादळ उभं राहिलेलं आहे, भारतीय जनता पार्टी आणि भारतीय पार्टी जनताच्या जेवढ्या उपसंघटना आहेत त्या संघटनेच्या माध्यमातून हे जे टिपू सुलतान महाराजांच्या संदर्भात जे विवाद चालू आहे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी टिपू सुलतान महाराजांच्या बाबत जे उच्चार केलेला आहे हे या उच्चाराचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहोत। खरं तर टिपू सुलतान महाराज हे बहुजनांचे महाराज आहेत। ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजनांना एकत्र करून 12 बलुतेदार 18 प्रगत जातींना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली आणि त्या स्वराज्यामध्ये बहुजनांना सोबत घेऊन हे राज्य घडवलं, त्याच पद्धतीने कर्नाटकमध्ये म्हैसूरमध्ये हैदर अली यांचे वडील हे सर्वसामान्य कुटुंबातील होते आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी टिपू सुलतान त्यांचा मुलगा हे महाराज भविष्यामध्ये घडले। त्यांनी वर्णव्यवस्था जातीव्यवस्थाच्या विरोधामध्ये त्यांनी या त्यावेळच्या त्या तत्कालीन म्हैसूरच्या पेशव्यांच्या विरोधामध्ये आंदोलन उभं करून महिलांना कमरेच्या वर कपडे घालण्याचा वाडियार नावाच्या राजाची सत्ता त्या ठिकाणी होती, वाडियार नावाच्या ब्राह्मणाची सत्ता त्या ठिकाणी असताना कमरेच्या वर कपडे घालण्याची मुभा त्या ठिकाणी होती। त्यावेळेस लढून झगडून संघर्ष करून टिपू सुलतान महाराजांनी त्या ठिकाणी महिलांना बहुजनांच्या महिलांना न्याय दिला। तसेच 156 अधिक हिंदू मंदिरांना त्या ठिकाणी मदत त्यांनी केलेली आहे। वर्णव्यवस्थेच्या विरोधामध्ये त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि शेवटी इंग्रजांच्या सोबत संघर्ष करून त्या ठिकाणी ते शहीद झालेले आहेत। एवढे महान राजा, एवढा बहुजनांच्या नेत्याचा अपमान देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून झालेला आहे, त्यांच्या गुन्हा दाखल व्हावा यासाठी बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही एकाच दिवशी धरण प्रदर्शन केलं आहे। धन्यवाद। हा, नाव सांगा। मी भारत जयमुनिवासी, मी मनोज महाले, बहुजन क्रांती मोर्चाचा महाराष्ट्राचा संयोजक। आज बहुजन क्रांती मोर्चा, छत्रपती क्रांती सेना आणि बहुजन मुक्ती पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रात महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हजरत टिपू सुलतान महाराज यांच्या केलेल्या बदनामीच्या विरोधात धरणा प्रदर्शन करत आहोत आणि हे धरणा प्रदर्शन आजच्या तारखेला महाराष्ट्रातल्या जवळजवळ 36 जिल्ह्यात आणि 36 जिल्ह्यातल्या पनवेलसारखे जे काही मोठे तालुके आहेत अशा अनेक तालुक्यात आज एकाच वेळेला हे आंदोलन चालू आहे। हे आंदोलन करण्यामागचा हेतू असा आहे की हजरत टिपू सुलतान यांच्याविषयी अपशब्द वापरून देवेंद्र फडणवीस यांना असं वाटलं होतं की महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवता येईल, त्यांना असं वाटलं होतं की महाराष्ट्रातल्या SC ST OBCला मुसलमानाच्या विरोधात वापरता येईल। परंतु बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक माननीय वामन मेश्राम साहेब यांनी प्लॅन बनवला की हजरत टिपू सुलतानांविषयीचं जे काही आंदोलन आहे ते SC ST OBCनं चालवलं पाहिजे। हे आंदोलन जर का SC ST OBC चालवत असतील तर या आंदोलनाचा परिणाम जो आहे तो असा होईल की एकत्रेचा संदेश जो आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचेल। देवेंद्र फडणवीस हा त्यांनाच बनवलेलं जे काही जाळ होतं त्याच्यात फसलेला आहे। देवेंद्र फडणवीसला असं वाटलं होतं की आमच्यात भांडणं लावेल, परंतु देवेंद्र फडणवीस आता त्यांनीच विणलेलं जे काही जाळ आहे त्याच्यात अडकलेलं आहे आणि त्याच्यात अडकत असताना आजच्या या धरणा प्रदर्शनाच्या माध्यमातून आमची प्रमुख मागणी अशी आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यावरती सामाजिक सलोखा बिघडवणारं भाषण करणं, वक्तव्य करणं हा गुन्हा दाखल करावा आणि तो गुन्हा जर का येणाऱ्या काळात या आजच्या आंदोलनाच्या नंतर दाखल होणार नसेल तर या आंदोलनाची गती जी आहे ती अधिक वाढवली जाईल, आंदोलन तीव्र केले जाईल आणि जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या अंतर्गत जेलमध्ये जात नाही तोपर्यंत हे आंदोलन चालवलं जाईल। विषय महापुरुषांच्या बदनामीचा आहे आणि आम्हाला माहीत आहे वेळोवेळी आमच्या प्रेरणा ज्या आहेत त्या नष्ट करण्यासाठी आमच्या महापुरुषांची बदनामी करण्याचं काम जे आहे ते पद्धतशीरपणे संघ परिवारातील लोक जे आहेत ते करत असतात। देवेंद्र फडणवीसांची जी काही पार्श्वभूमी आहे ही आम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि तिथून आलेलं जे काही त्यांचं ज्ञान आहे ते ज्ञान त्यांनी परवा पाजळलं आणि ते ज्ञान पाजळत असताना आमच्या महापुरुषाचा अपमान केला
हा महापुरुषाचा अपमान जो आहे हा येणाऱ्या काळात कधीच सहन केला जाणार नाही, याच्या अगोदर देखील त्यांनी केलेलं आहे. याच्या अगोदर त्यांनी 2003 जिजाऊंची बदनामी केली, छत्रपती शिवरायांची बदनामी केली, त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये गिरीश कुरुपेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्याचं काम त्यांनी केलं, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी करण्याचं षडयंत्र जे आहे ते कायम करत असतात. या सगळ्या गोष्टी जे लोक करत आहेत त्या लोकांना या ठिकाणी धडा मिळावा यासाठी आजचं हे आंदोलन जे आहे ते महाराष्ट्रभर होत आहे. आपण सर्व पत्रकार बंधू या आंदोलनाला कव्हर करण्यासाठी या ठिकाणी आलात. आपलं मी बहुजन क्रांती मोर्चाचा संयोजक या नात्यानं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय भारत. सर छत्रपती क्रांती.